नमस्कार मी विनीत भाऊ सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल विनीत स्टॉक वर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पंचवीस एप्रिलला सर्वच्या सर्व विद्यापीठांच्या वाईस चान्सलरची आणि आपले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सर त्यानंतर परीक्षा मूल्यमापनाचे जे पण काही अधिकारी वगैरे आहेत या सर्वांची एक ऑनलाईन पद्धतीने एक बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्ये जे पण काही निर्णय घेण्यात आले होते या निर्णयांवर एक ऑफिशियल सर्क्युलर रिलीज झालेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या बैठकीमध्ये निर्णय सर्वा तर असा झाला होता की महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व विद्यापीठांच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो बरेचसे कुलगुरू नंतर बरेचसे शिक्षक बरेचसे विद्यार्थी असे म्हणत होते की अजून तर ऑफिशियल सर्क्युलर तर काही आलं नाही मग आम्ही कसं काय म्हणायचं की परीक्षा ऑफलाईन आम्ही तर आंदोलन करू सर्व करू तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे ऑफिशियल सर्क्युलर आलेलं आहे आणि यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला पंचवीस एप्रिल दोन हजार बावीसला बारा वाजता जी पण काही बैठक वगैरे पार पडली होती या बैठकीमध्ये सर्वचे सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांनी मिळून एक मताने एक निर्णय घेतला होता तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑफलाईन कंडक्ट करण्याचा मग आता बघू ना आपण नेमकं काय काय कसं कसं काय काय झालं का 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 होतं तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की एक फेब्रुवारी दोन हजार बावीसला सर्व सर्व ऑफलाईन लेक्चर सुरू झाले आणि हे सर्व सांगितलं होतं पंचवीस जानेवारीच्या ऑफिशियल सर्क्युलरमध्ये बघा तुम्हाला सर्वांना माहीत असेल की पंचवीस जानेवारी ऑफिशियल आला होता आणि या जी आर मध्ये सांगितलं होतं की विद्यार्थ्यांची ऑफलाईन लेक्चर हे एक फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून सुरू होतील आणि पंधरा फेब्रुवारीच्या अगोदरच्या ज्या पण काही परीक्षा वगैरे तुमच्या आहे ना या सर सर्व सर्व ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील पण 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 पंधरा फेब्रुवारीच्या नंतर ज्या पण काही परीक्षा होतील या ना, ना या सर्वांना ऑफलाईनच परीक्षा घ्याव्या लागतील सर्व विद्यापीठांना या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या लागतील असे आदेश या सर्वच्या सर्व जी आरमध्ये देण्यात आले होते मग विद्यार्थी मित्रांनो सर्वात नंतर मग नंतर काय झालं नंतर काय झालं विद्यार्थ्यांनी वेगवेगळे आंदोलन वगैरे केले काही काही निवेदन वगैरे सादर केले आम्ही पण बरेचसे निवेदन वगैरे सादर वगैरे केले बऱ्याचशा शिक्षकांना भेटले बऱ्याचशा विद्यापीठांच्या कुलगुरूंना भेटले पण हाती काही लागलं नाही आणि बघा तेरा एप्रिलला जी बैठक झाली होती या बैठकीमध्ये जे सर्व विद्यार्थी पीडांच्या कुलगुरूंनी ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी नकार दिला होता आणि ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी संमती दिली होती म्हणजे सर्वांचा एकमताने निर्णय होता की परीक्षा या ऑफलाईन घेण्यात याव्या पण काय झालं माहिती का त्यानंतर दोन युनिव्हर्सिटी अशा होत्या की त्यांनी जाहीर करून टाकलं की आम्ही विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेऊ म्हणजे मला सांगा बैठकीमध्ये तुम्ही बोलले की आम्ही परीक्षा ऑफलाईन घेऊ पण त्यानंतर काय झालं माहिती का की बघा विद्यार्थ्यांनी आंदोलन वगैरे केले आता नागपूरमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल की विद्यार्थ्यांनी आंदोलन वगैरे केले आणि याच्यावरून कुलगुरून थोडेसे प्रेशरमध्ये आले आणि त्यांनी ऑनलाईन परीक्षेचा निर्णय जाहीर करून टाकला पण परत काय झालं माहिती का परत तेरा एप्रिलच्या नंतर परत म्हणजे परीक्षा ऑनलाईन घेतल्याचा निर्णय जाहीर केला नंतर पंचवीस एप्रिलला एक अंतिम बैठक पार पडली एक अंतिम निर्णय घेण्यात आला तो म्हणजे सर्व विद्यापीठांच्या परीक्षा या ऑफलाईन घेण्याचा आणि यामध्ये जे पण काही आंदोलनकर्त्यांचे जे पण काही प्रश्न वगैरे होते या सर्वांवर सोल्युशन काढण्यात आलं आता ते सोल्युशन नेमकं का काय होतं हे सुद्धा आपण बघून घेऊ की बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनाच मला माहिती असेल की विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा या लवकरात लवकर घेण्यात याव्या जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण वगैरे राहणार नाही म्हणजे पुढच्या वर्षी जे पण काही त्यांची ॲडमिशन वगैरे असेल लवकरात लवकर होऊ शकेल त्यानंतर दोन पेपरांमध्ये कमीत कमी दोन दिवसाचं अंतर ठेवण्यात यावं लेखी परीक्षेला प्रत्येक तासामागे पंधरा मिनटाचा वेळ वाढवून देण्यात यावा म्हणजे तीन तासांचा पेपर असेल तर आता हा तुमचा होणार आहे पावणे चार तासांचा त्यानंतर ज्या पण काही तुम्हाला विद्यार्थी वगैरे आहे या सर्वांना क्वेश्चन बँक सुद्धा प्रोव्हाइड करण्यात याव्या आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाला थोडा जास्त वेळ मिळावा यासाठी परीक्षा जूनमध्ये ढकलण्यात आलेल्या आहे म्हणजे एक जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान तुमचे अंतिम वर्षाचे पेपर किंवा जे पण काही तुमचे सेमिस्टरचे पेपर वगैरे असेल ना हे सर्व सर्व घेण्यात येतील म्हणजे ऑफलाईन परीक्षा तुमचे होणार आहे एक जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान आणि बघा तुम्हाला क्वेश्चन बँक सुद्धा मिळणार आहे तर अशा पद्धतीने सर्व सर्व विद्यापीठांमध्ये एक समानता यावी यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता ऑफलाईन पद्धतीनेच होतील तर विद्यार्थी मित्रांनो ऑफलाईन परीक्षेला रेडी होऊन जा बघा आता कसं माहिती आहे का ऑफलाईन आपल्या जे नशिबात आहे ना ते थोडंसं ऍक्सेप्ट करा बाळांनो बघा जे पण काय आता निर्णय झालेला आहे त्याला ऍक्सेप्ट करा कारण कसं माहिती आहे का आपण आंदोलन करू हे करू ते करू अजून टाईम वगैरे वाया जाईल आणि बघा आता उरलंच काय कारण पूर्ण महाराष्ट्राने जर समजा एक निर्णय घेतला आहे तर आपल्याला सुद्धा ऑफलाईन परीक्षा द्याव्यास लागेल तर बघा सर्वांनी खूप प्रयत्न केले विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप केले आम्ही सुद्धा खूप प्रयत्न केले पण आम्हाला काही मिळालं नाही किंवा तुम्हाला तुमच्यासुद्धा पदरी काही पडलं नाही तर जे झालं आहे ते आपल्यासाठी योग्य असं म्हणून चला आता काही दुसरा पर्याय सुद्धा नाहीये बघा कसं आहे कोल्ह्याला द्राक्ष मिळाली नाही तर तो काय म्हणतो की ते आंबट आहे तसंच आपण पण समजून चालू की आपल्या नशिबात ऑफलाईनच परीक्षा होत्या तो ऑफलाईनच परीक्षा होईल जाऊ द्या आता जे झालं ते झालं आता बेटा अभ्यासाला लागून जा ऑफलाईन परीक्षेला लागून जा आणि तुमच्या परीक्षा ऑफलाईन आहे तर अभ्यासाला लागून जा बाळांनो फक्त एकच छोटीशी रिक्वेस्ट असते ज्यांनी अजूनपर्यंत सुद्धा अभ्यास वगैरे चालू केला के असेल सुरुवात करून द्या आणि बघा अशाच काही नवनवीन अपडेट आणि ज्या पण काही इम्पॉर्टंट अपडेट वगैरे असेल ना त्याच फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो कारण कसं आहे जे आपण काही का सर्व नवनवीन अपडेट आहे इथं काय झालं तिथं काय झालं हे सांगून काही फायदा नाही त्याच्यानं तुमचं डोकं फक्त खराब होईल बस दुसरं काही होणार नाही तर जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल तेच फक्त अपडेट मी घेऊन येत राहील तुम्हाला सर्वांना माहिती असेल फक्त चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या बेलायकोनवर प्रेस करून द्या जेणेकरून असे पण काही महत्वपूर्ण अपडेट वगैरे असेल ते तुम्हाला मिळत राहील चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद